आता एक ब्रेकिंग बातमी येते आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत तळ ठोकून असल्यानं या चर्चेला अधिक बळ मिळालंय. जे पी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील 4 नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या गोटातील हालचालींकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय. दिल्लीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी पाटील निलंगेकर या महाराष्ट्रातल्या 4 नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसंच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात ही कार्यकारिणी जाहीर होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दिल्लीवर नव्या औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या गंगापूर इथल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या सेंटरमधील रुग्णांनीच कोविड सेंटरचा व्हिडिओ काढून आपली व्यथा मांडली आहे. या रुग्णांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. या कोविड सेंटरमध्ये तब्बल 30 रुग्णांसाठी एकच बाथरूम आहे, त्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. तसंच वीज, पाणी, पंखा या सोयी देखील नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे हे सेंटर रुग्णांना बरं करण्यासाठी आहे की त्यांची तब्येत आणखी खराब करण्यासाठी चालवलं जात आहे असा प्रश्न विचारला जातोय. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही युरिया खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात. पैठण तालुक्यातल्या विहा मांडवामध्ये खतासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात. या ठिकाणी तोबा गर्दी उसळली आहे. तर खुलताबाद तालुक्यातल्या टाकळी राजेराय इथं युरिया खताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहाटेपासूनच खताच्या दुकानासमोर रांगा लावल्यात. खत मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी दोन्ही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. साठा कमी असल्यानं खताचं केवळ एकच पोतं दिलं जात आहे. आणि आता मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी. मुंबईतील कोरोना संकट येत्या 2 आठवड्यात संपुष्टात येईल असा दावा करण्यात आला आहे. तसंच राज्यातील कोरोना संकट 2 महिन्यात तर देशातील कोरोना 2.5 महिन्यात संपेल असा निष्कर्ष IIT मुंबईतील प्राध्यापक भास्करन रामन यांनी मांडला आहे. अमेरिकन प्राध्यापक मायकल लेविट यांनी चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोना महामारीचा अभ्यास केला. हुबेईतील स्थितीनुसार त्यांनी अन्य देशातील कोरोना संकटांचा अभ्यास केला. प्राध्यापक लेविट यांनी मांडलेल्या अभ्यासाचा भारतावर कसा परिणाम होईल हे रामन यांनी मांडलं आहे. अन्य देशातील लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या तुलनेत तिथल्या कोरोना रुग्णांचा आकडा तसंच मृतांची संख्या यांचा विचार केल्यास भारतातील हा आकडा फार कमी आहे असं रामन यांनी बीजगणितीय अभ्यासाद्वारे मांडलं आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना महामारी आता अंतिम टप्प्याकडे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे देशात रुग्णसंख्या वेगानं वाढते, दुसरीकडे IIT च्या प्राध्यापकांनी केलेल्या दाव्यावर शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.